असलं तरी ते अध्यक्ष असतात. माझी अभिमन्यू पवार साहेबांना विनंती आहे की असं दमकावू नका. तुम्ही एकेकाळी सरकारमध्ये कामं केलेली आहात, तुमच्याकडनं अशी अपेक्षा नाही. ठीक आहे, तुमच्यावर अन्याय झाला असेल, परंतु वेगळी आयुध वापरा. अशा पद्धतीनं कुणाला तरी धमकावणं, विखे पाटील आपण एवढी सिनियर आहे, तुम्ही चार गोष्टी सांगितल्या पाहिजे. मी काल बघितलं, काल असंच त्यांना बोलायचं होतं, परंतु माझं लक्ष होतं. ज्यावेळेस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी फक्त खाली बसाव सांगितलं की ते गप्प बसले, अजिबात बोलले नाही. म्हणजे मी काल स्वतः अभिमन्यूजी बघितलं, ऐका 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 ऐका. तसं आज आपण सकाळी सगळेच जमलेलो आहेत, लक्षवेधी चाललेले आहेत. आपण आता पार पाचव्यावर गेलेलो आहे. आपण अध्यक्ष महोदयांना असं बोलू नका, हे बोलणं बरोबर नाही. काही परंपरा आहे, काही पद्धत आहे.